हॅलो. हाँ ज्योति मॅडम बोलताय का? हा बोला ना आपल्याला रेमडेसिवीर होतं, इंजेक्शन पाहिजे होतं मॅडम मला, सर. मिळेल का? रेमडेसिवीर संपले आता सध्या, एखादा असेल रेट खूप आहे बाहेर मार्केटला. अच्छा नाही, किती? मला 10 अतिरिक्त, आमची पूर्ण फॅमिली झाली आहे, किती? 10 10 10 हा ना, 4 लोक झाले आम्ही वेळ बाहेर. लागला की तो लोकांना एक भेटत नाही एक पण. ते पण आम्हाला असं पेशंट एक्सपायर वगैरे झाला तर एखादं फोडलेलं बिडलेलं भेटत, अदरवाइज बाहेर बघायला भेटणं झालं रेमडे. आणि रेमडीचे रेट 40 ते 45 हजार रुपये झाले एकेका रेमडीचे. एका इंजेक्शनचे का? कामा करतो मग 10 झाले किती. आज तुमच्याकडे किती मिळतील? माझ्याकडे सर भेटत एखाद दोन फोडलेले, 4 भेटतील आमच्याकडे. एका दोन फोडलेले का? 4 हा 4 भेटतील, 2 सील पॅक 2 फोडलेले. 4 कारण भेटतील का? मी तुम्हाला सांगतो कसं होतं, पेशंट एक्सपायर झाला ना हा ते फुटलेलं राहतं एखादं, ते पण आम्ही असं स्टॉकला खाली फेकून देतो म्हणून ते राहतात. अदरवाइज सध्या बाहेर रेमडीचे आणि लिपिक लिपिक 1-1 लाखाला लोकांनी घेतले काल माझ्याकडनं. लिपिक वेगळं आहे का अजून काही? हा 100 मिलीग्रामचं नाही का लिपिक? नाही ते नाही मला आयबी मॅप, माहिती. आयबी मॅप म्हणून येतं. जर एमडी नाही भेटलं तर लोक आयबी मॅप देतात आता. आयफी मॅप अच्छा, जास्त करून आयफी मॅपच द्यायला लागले कारण रेमडीचे रेट खूप वाढले. त्यामुळे एक आयफी मॅप दिलं तरी होत आहे 100 मिलीग्रामचं. ते काहीतरी येतं त्यांना 90 का 48 हजाराला असं काहीतरी रेट येतं तो. आणि ओरिजिनल लिपिक घेतलं तर ते 1,20,000 अच्छा. आणि आता तुमच्याकडे रेमडेसिवीर किती चार्ज मिळतील का मला? 4 भेटतील ना रे. आणि केवढ्याला मिळतील ते? किती ना रे? हा 40-40 ला सर. किती? 40 हजाराने. 40 हजाराला 4 का? 40 हजाराला 1 सर, 4 नाही. अरे बापरे, म्हणून तर तुम्हाला सांगते त्यासाठी आम्ही विकणं बंद केलंय. 40 हजाराला 4 नाही भेटत. 10 हजार रेट कुठंच राहिलेले नाही. कुठे पण मार्केटला तुम्ही कोणाला पण फोन करा. मला पाहिजे सर, बाकी तुमची जाऊ द्या आता काय. सर मी स्वतः आयटीडी, मी स्वतः रेमडी नाही घेतलेलं. मी लिपिक घेतले काल 48 हजाराचं एकच. रेमडीच्या नावी लागून चालत नाही. रेमडीचे रिझल्ट नंतर खूप घाणेरड आहे. आता तुम्ही 4 म्हणता, रेमडी जेवढ मिळतील मला? तुम्हाला रेमडी 4 भेटेल पण 40 हजाराला 1 भेटेल सर. हा ना, म्हणजे 1,60,000 भेटतील. हा मग मग मी पाठवू का कोणाला मॅडम? कुठे मिळतील मला? कुठे राहता तुम्ही? मी राहतो बावधनला. तर तुम्हाला कॅश पहिले ट्रान्सफर करावे लागेल मला थोडीफार तरी. अच्छा बर, मग संबंधित तरी पण बघते तुम्हाला. हो भेटतील तुम्हाला संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत 2 फोडलेले भेटतील, 2 पॅकिंग भेटतील. अच्छा 2 फोडलेले भेटतील, 2 पॅकिंगचे भेटतील. चालतात ना फोडलेले? चालतात ना, चालतात सर. इथे कसं होतं, पेशंट डेथ झाली ना. आणि तुम्हाला सगळं सांगतो, डेथ झाली की मग ते काय करणार तर तसंच हे करतं. आम्ही लोक काय करतो मग ते फोडलेले तसेच हे करून देतो. लिक्विडचे ना आता सध्या पावडर फॉर्म येत नाही आता. अच्छा, त्याच्यापेक्षा तर लिपिक द्या ना सर एक, एवढं रेमडी देण्यापेक्षा. काय देऊ? लिपिक लिपिक म्हणून येतं तुमचा नंबर. मला डॉक्टरांनी नेमकं ते हे सांगितलं बरं की लिपिक का विचारतो का? नाही तुम्ही मला तुमच्या व्हॉट्सअप वर हाय करा, मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवते इंजेक्शनचा. बेस्ट वे ते 48 हजारात एक इंजेक्शन दिलं आणि तुम्हाला रेमडीची पण जास्त गरज येणार नाही. असं आहे. आणि पेशंट पण एकदम म्हणजे त्यांनी रिकवर होतो. बरं बरं, ओके. तुम्हाला रेमडी पण भेटतील, दोन तरी भेटतील, नाही 4 भेटले तरी पण. पण मी 4 प्रयत्न करतो. मला डॉक्टरांनी नेमकं रेमडी सांगितले म्हणून मला काय ते नॉलेज आहे ना. बरं बरं, ठीक आहे सर. मला तुम्ही 4 केव्हा घ्यायला पाठवू मला सांगा ना मॅडम. संध्याकाळपर्यंत मी मॅनेज करून तुम्हाला फोन करते. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. ओके मॅडम, ओके. हॅलो. हा बोला मॅडम. तुम्ही रेमडी साठी फोन केलता ना सर? हो हो. तर तुम्हाला किती वाजलेपर्यंत हवे रेमडी? मला जेवढे लवकर देतात तेवढे द्या. तुम्हाला 8 वाजलेपर्यंत चालतील का? कारण माल निघाला तिकडनं. बर, पण दोन भेटतील, 2 फोडलेले सर. दोन फोडलेले, 2 पॅक माझं ना. हा पण मला कॅश थोडीफार तुम्हाला ट्रान्झॅक्शन मारावं लागेल कारण मला समोरच्याला द्यायची.
माझ्याकडे एवढी कॅश नाहीये सर. बरं, तुम्ही डिटेल पाठवा ना, कसे पाठवायचे पैसे काय डिटेल पाठवा ना पैसे. कॅशच माझ्याकडे कॅश होते, मागे ट्रान्सफर करतो. ऐका ना ऐका, मला ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जमत नाही, मला परत कोणाला सांगायला लागेल असे ते. नाही नाही, तुम्ही कॅश घेऊन आलात तरी चालेल. हा मी कॅश देतो ना एकदम. मी तुम्हाला फोन करते थोडं, आणि कारण मी पण आहे ना सध्या जरा पेशंटच्या टेन्शन मध्ये. बरं, पण तुम्हाला होतील ऍडजस्ट सर. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. ते पण आता कसं मार्केटमधनं निघाले, भेटले तुमचं नशीब चांगलं आहे. बरं, 40,000-40,000 कसे ते आम्ही अवेलेबल केले आमचं, आम्हाला माहिती. बरं बरं, तुम्ही मला सांगा केव्हा पाठवू माणसाला. मी त्याचे रेकॉर्डिंग पण केले, तर रेकॉर्डिंग मध्ये पण हेच येतात की आम्ही शिल्लक राहिलेले जे मय्यत झालेले आहेत त्यांच्यावर जे इंजेक्शन नाही दिलेलं आहे ते इंजेक्शन काढून घेतो आणि तेच तुम्हाला देतो आहे. तर यामध्ये हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन ने एकतर मतलब असा प्रकारचे इंजेक्शन देताना डॉक्टरला उपस्थित राहणे कंपल्सरी करावे, तरच हा जे आहे असा प्रकारचा जे प्रकार चालून राहिला ते थांबेल. अदरवाईज इट विल बी कंटिन्यूड. अदर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनचं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट कुठेही दिसत नाही, कारण इथे खालच्या लेवलचे एक तरी ब्रदर असतो, एक तरी नर्स असते, ते लोक हे गोष्टी करत आहे की त्यांना माहीत आहे की याची कॉस्ट मतलब आता वाढलेलं आहे, कारण लोकांना मिळतच नाही, अत्यंत जोरदार तुटवडा आहे. बाहेर तर मिळतच नाही आणि तरी पण हॉस्पिटल रेकमेंड करतात. तर अशा परिस्थितीत हे एकतर आम्ही वारंवार सांगतो आहे की हॉस्पिटलने रिकमेंड करू नये, कारण जर कलेक्टर तुम्हाला देतो आहे तर तुम्ही रिकमेंड का करत आहात. जर कमी देतो आहे तर सर्वांना थोडा थोडा कमी द्या, पण तुम्ही रिकमेंड करत आहात जर बाहेर बाजारात मिळतच नाही तर कोणत्या आधारावर आपण रिकमेंड करत आहात. जर शक्यच नाही म्हणणे तर कोणत्या आधारावर रिकमेंड करत आहात. तर रायटिंगमध्ये जर रिकमेंडेशन होत आहे ते रेमडेसिवीरचा, जर बाहेर ते मिळणे अशक्य आहे ॲज पर द प्रेझेंट रेग्युलेशन, तर ते डॉक्टर्स का रिकमेंड करत आहेत आणि चांगले चांगले हॉस्पिटलचे डॉक्टर रिकमेंड करत आहे ते पण आश्चर्याची गोष्ट आहे. ठीक आहे, आता याचे तपास करूया. तुमचा मुद्दा एकदम महत्त्वाचा आहे की रुग्णालय प्रशासन का असा होऊ देत आहे आणि अत्यंत का एवढा जब एवढा महत्त्वाचा जर रेमडेसिवीर झालेला आहे तर त्याचे प्रत्येक रेमडेसिवीरचे इंजेक्शनचा त्याने का आढावा घेऊ नये. की त्याने बाहेर विकले आणि तिथे जे रुग्ण होते त्यांना नाही मिळाले, त्यामुळे रुग्ण दागवू शकतात. तर त्याच्यावर जर अशा प्रकारचे काही झाले असावेत त्या त्या सेंटरमध्ये, तर ते गुन्हा दाखल करता येईल त्यांच्यावर.